भूमरे साहेब एन आई विचारलं तर ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचीच राहणार असं देखील त्यांनी सांगण्यात आलं आहे. त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही आहे, कारण राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः येत आहेत, ते सभा घेत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे पूर्णपणे अधिकार ते त्यांच्याकडेच असतात. त्यामध्ये पार्लमेंटरी बोर्ड असतं आणि महाराष्ट्रातून आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याच्यावरती आहेत, म्हणून तो निर्णय वरच्या लेवलला होईल. आम्ही कार्यकर्ते आहोत, कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करणार आहोत. आम्हाला एकच कळतं की ही येणारी जागा भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने जिंकली पाहिजे. त्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदीजी 2024 परत प्रधानमंत्री व्हावेत, म्हणून त्यासाठी आम्ही मतदान केलं पाहिजे. आपण उत्सुक आहात? उत्सुक तर बरेच आहेत माझ्या, मी आहे उत्सुक. शेवटचा प्रश्न आहे की शिंदे गटाचे कोणी आमदार वगैरे सभेत सहभागी होणार आहे? त्यांना आम्ही बोलवलेलं आहे, त्यांना आम्ही बोलवलेलं आहे, ते येतील शिंदे गटाचे आमदार. सगळ्यांची टीम येणार आहे ना, दोन आरेकडे दोन राहिले कोणाशी मेला समय तो साढ़े साल है. कुर्सी के ऊपर बैठ के लेना भैया, मीडियम कुर्सी पर बैठ के बैठ के लेना. काय साहेब, काय तुम्ही पाहणी केलेली आहे ग्राउंडची, काय म्हणजे कशी असणार सभा आणि किती लोक असतील नेमकं सभेसाठी? भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी संभाजीनगर शहरामध्ये येत आहेत. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी संभाजीनगर लोकसभेची पूर्वतयारी म्हणून एक सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेसाठी संभाजीनगर लोकसभेच्या ज्या 6 विधानसभा आहेत, या 6 विधानसभामधून नागरिकांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. साधारण 25,000 आसपास नागरिक येतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री माननीय दानवेसाहेब आणि बाकी सर्व माननीय अतुलजी सावे असतील, मी स्वतः असेन, आमदार हरिभाऊ बागडेंना असतील आणि आमदार प्रशांत बाम, हे सर्वजण आम्ही आणि आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष हे सर्वजण आम्ही काम करतो आहे आणि उद्याच्याला संध्याकाळी सभा आहे. कार्यकर्त्यांना अशी भावना चालू आहे की रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे, मोठी सभा होणार आहे एका मराठवाड्याच्या सगळ्या अनुषंगाला बघून. आम्ही प्रयत्न करतो आहे, साधारण मी सांगितलं ना 25,000 आमचं टार्गेट आहे आणि चांगली सभा होईल.
केंद्राचे मंत्री आज कोणी येण्यासारखे आहेत का? अचानक केंद्राचे मंत्री झाले नाही, नाही अजून कोणी येणार नाही त्यामध्ये, मला अजून कोणी येणार नाही। प्रश्न असा आहे की सध्या जे कुठली निवडणूक नाही तर त्यांना या भारतीय जनता पार्टीने 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। सध्या ज्या जागा भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत लढलेल्याच नाहीत त्या जागेवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे। अशा 144 जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वे केल्यानंतर त्या ठिकाणी सभा होत आहेत। यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, त्याचबरोबर गृहमंत्री माननीय अमित शहाजी यांच्या सध्या दोघांच्या सभा सुरू आहेत। मित्रपक्षांना बरोबर घेऊन आम्ही सभा करतोय। आमचा मित्रपक्ष म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्हीही आणि यांना घेऊन आम्ही सगळं काम करतो आहेत। म्हणजे सकाळी खैरे साहेब इथं खडकेश्वर मंदिरात म्हणाले की किती सभा घेतल्या तरी हा गड शिवसेनेचाच आहे, शिवसेनेचाच राहील, सभा घेतल्याने काही होणार नाही, अशा सभांना काय होणार नाही। खैरे साहेबांना जनता उत्तर देईल, मी काही उत्तर देणार नाही। संभाजीनगरची जनता त्यावर निर्णय घेईल।